महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। राजीव केळकर मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित। भोर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच ध्रुव प्रतिष्ठान टिटेघरचे अध्यक्ष राजीव केळकर यांना विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। केळकर यांना पुरस्कार मिळाल्याने तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे। जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण आणि जागृती यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। उत्कृष्ट काम केलेल्या मान्यवरांना राज्यस्तरीय मानवाधिकार पुरस्कार, मानचिन्ह, सन्मानपत्र व भारताचे संविधान ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले। यामध्ये भोर तालुक्यातील राजीव केळकर यांना गेले अनेक वर्षे भोर तालुक्यामध्ये शिक्षण, महिला सबलीकरण, आरोग्य, शेती या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राजीव केळकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले। मानवी हक्कांबाबत जागृती व्हायला हवी असे प्रतिपादन प्रमुख वक्ते डॉक्टर सुधाकरराव जाधव यांनी केली। यावेळी डॉक्टर सुधाकर जाधवराव, सावित्रीबाई फुले विद्यापीठ सदस्य न्यायाधीश मंगल कश्यप, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त नामदेव जाधव, लेखक शार्दूल जाधव, कायदेविषयक सल्लागार समिती ॲडव्होकेट गायत्री सिंग, ज्येष्ठ विधी ॲडव्होकेट सचिन झालटे पाटील, कायदेशीर सल्लागार डॉक्टर यामिनी अडवे, बालहक्क कार्यकर्त्या प्राध्यापक धनंजय लंबाते हे उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन प्राचार्य सचिन दुर्गाडे यांनी केले। स्वराज लाईव्ह साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।